सद्गुरू तुम्ही जीवनाबद्दल सांगितलं आणि यानं आपण एका मोठ्या प्रश्नाकडे येतो जो डॉक्टरांना जीवनाबद्दल आहे आता असं म्हणतात की आपल्या शरीरात एक ट्रिलियन पेशी आहेत आणि यातल्या प्रत्येक पेशींचं स्वतःचं असं जीवन आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की एखादा रुग्ण आता या जगात नाही म्हणजे एवढंच की मेंदू दोन तीन मिनिटानंतर मरण पावतो पण अजूनही त्याच्या शरीराचा एक मोठा भाग डॉक्टर म्हणतायत की मेंदू दहा तासाहून अधिक जगतो आज नवीन म्हणजे तो मेल आहे पण मेंदू जिवंत आहे त्याची त्वचा त्याचे स्नायू आणि हाडे बरेच तास जिवंत असतात म्हणून आम्ही म्हटलं की तो मेलाय पण त्याच्या शरीराचा एक मोठा भाग अजूनही जिवंत आहे म्हणूनच आणि मेल्यानंतरही या तुम्ही पेशी घेता आणि त्या तुमच्यापैकी जे रोज दाढी करतात तुम्ही मेल्यावरही आम्हाला तुमची दाढी करावी लागते तुम्हाला माहितीये का हा केस वाढतात म्हणूनच मी तयार आहे बर का आता तुम्ही विचारलं की कोणी मेलेला आहे पण अजूनही पेशी काही पेशी काम करतायत हे रेकॉर्ड केलं गेलंय की दहा तासांपर्यंत भरपूर कृती आहे आणि प्रत्यक्षात मेंदू एका विशिष्ट स्तरावर क्रियाशील असतो आणि शेवटच्या का काळात काही अगदी आश्चर्यकारक घटक निर्माण करतो वैद्यकीय दृष्ट्या मृत झाल्यानंतरच्या पुढच्या दहा तासात मी म्हटल्याप्रमाणे मृतदेहांची दाढी केली जाते दहा अकरा दिवसांपर्यंत हे असं काय ज्याला आपण शारीरिकदृष्ट्या जीवन म्हणतोय ती वेग एक यंत्रणा आहे वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारी इथे एक हार्डवेअर आहे आणि एक सॉफ्टवेअर आहे तुम्ही हार्डवेअरचा गाभा आहात हाड सॉफ्टवेअरही तितकंच महत्वाचं आहे नाहीतर एखाद्या पेशीला कसं कळेल किती मानवी पेशी आहे किती डुकराची किंवा झाडाची किंवा अजून कशाची पेशी नाही हे कसं कळतं कारण तिथे एक संपूर्ण सॉफ्टवेअर आहे स्मृती आहे उत्क्रांतीची स्मृती अनुवंशिक स्मृती कर्माची स्मृती अनेक प्रकारच्या आठवणी आहेत शरीराच्या प्रत्येक पेशीवर कोरलेल्या जेणेकरून त्याचा कधीही गोंधळ होणार नाही तुम्ही तीन दिवस कुत्र्याचं अन्न खाल्लं तर तुम्ही होणार नाही हो ना कारण स्मृती खोलवर भिनलेली आहे यामध्ये तर यात एक संपूर्ण सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर पॅकेज खरं म्हणजे हार्डवेअरपेक्षा मोठं आहे कितीतरी जास्त मोठं uh... याला ऊर्जा मिळतीय आपण ज्याला जीवनशक्ती म्हणतो त्यापासून योगामध्ये आपण याला प्राण म्हणतो हा पाच मूलभूत पैलूंमध्ये प्रकट होतो बेसिक डायमेन्शन याचे इतरही प्रकार आहेत जे खूप गुंतागुंतीचे होतील पाच मूलभूत रूप त्यांना म्हणतात प्राणवायू समानवायू अपानवायू उदानवायू आणि व्यान यांची कार्य वेगवेगळी आहेत प्राण हा श्वास श्वसनक्रिया आणि विचार प्रक्रियेशी संबंधित आहे जर प्राणवायू संपू लागला डिप्लीज तर तुमची श्वसनक्रिया बंद होईल तर ताबडतोब डॉक्टर तपासतात आणि म्हणतात तो, तो मेल आहे ते त्याची छाती दाबण्याचा प्रयत्न करतील जर तो परत आला नाही तर तो मेल आहे श्वसन आणि आपल्या फुफ्फुसांची क्रिया अगदी थेट जोडलेली असते एकदा का श्वसन थांबलं की ही प्रक्रिया स्वाभाविकपणे संपुष्टात येईल तर प्राणवायू निघून गेला हे असं नाही आहे की ते एकामागून एक जातील ते एकाच वेळी जातील पण हा एक गेला म्हणजे हे गेलं जर समान वायू गेला तर हा या प्रणालीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे तर एकदा समान वायू कमी होऊ लागला की शरीर थंड होऊ लागतं आणि ते ताठरही होऊ लागतं एकदा का अपान वायू मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागला की मग त्यातल्या संवेदनक्षमता आपण हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही एखाद्याचा श्वास तपासू शकता आणि त्यांना मृत घोषित करू शकता पण तरीही त्यांना संवेदना जाणवू शकतात अशा अनेक केसेस आहेत जिथं लोक घाबरतात कारण मृत शरीर थोडंसं हलतं हे पुन्हा पुन्हा घडलं आहे बऱ्याच वेळा की जेव्हा त्याला वैदिकदृष्ट्या घोषित केलं गेलंय त्यानंतरही शरीरात थोड्या हालचाली होतात ते अगदी सौम्य प्रकारे घडतं कारण संवेदना अजूनही कार्यशील आहेत अजूनही जीवनाला पूर्ण खात्री झाली नाहीये की ते संपलंय ते अजूनही प्रयत्न करत आहे स्वतःहून जेव्हा उधाण वायू निघून जातो तेव्हा शरीराचा हलकेपणा नाहीसा होतो जेव्हा मी हलकेपणा म्हणतो पहा तुमचं वजन सत्तर किंवा ऐंशी असू शकतं किंवा किती माफ करा कदाचित तुमचं वजन पन्नास किंवा पंचावन्न किलो असेल तुमचं वजन कितीही असो असं म्हणूया की तुम्ही आत्ता खूप आनंदी आणि ताजेतवाने आहात तुम्हाला पन्नास किलो ओझं तुमच्यावर जाणवत नाही नाही का ते आहे तुम्ही वजन काट्यावर उभे राहिलात तर ते आहे पण जेव्हा तुम्ही चालता तेव्हा ते जाणवत नाही कारण उदाहरणाने हलकेपणा तयार केला म्हणून हा तुमच्यावरचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी करतो हे सक्रिय करण्यासाठी योग पद्धती आहेत उधानाच्या अशा संपूर्ण पद्धती आहेत चीनमध्ये तुम्ही ते चित्रपट पाहिले असतील हॉलिवूड पिक्चर तो कोणता क्रॉचिंग टायगर किंवा असंच काहीतरी काय हो तर या उधान पद्धती आहेत त्यांचे उधानावर प्रभुत्व आहे उधाना त्यामुळे ते थोडंफार हवेत तरंगू शकतात ठीक आहे चित्रपटांमध्ये थोडी अतिशयोक्ती असते पण शरीर खूप हलकं बनतं मार्शल आर्ट फायटरसाठी हलकेपणा असणं महत्त्वाचं आहे असं बऱ्याच वेळा आहे काही बॅले डान्सर्स आणि मार्शल आर्ट एक्सपर्ट आहेत ज्यांनी शारीरिकदृष्ट्या शक्य नसलेल्या गोष्टी करून दाखवल्यात अतिशय उंच उडी मारून ज्याबद्दल सर्व भौतिक शास्त्रांचा विश्वास आहे की ते अशक्य आहे पण ते त्या पातळीच्या पुढे गेलेत केवळ हलकेपणा निर्माण करून तर उधान हा हलकेपणासाठी जबाबदार आहे एकदा का उधान कमी होऊ लागला की अचानकपणे शरीर जड होतं कायम वजन तेवढंच होतं वजन वाढत नाही पण तुम्हाला वजन पुष्कळ जास्त जाणवतं केवळ उधान निघून गेल्यामुळे हे डॉक्टरांना माहीत असेल कदाचित डॉक्टर ते करत नाहीत जे लोक हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना माहीत असेल जिवंत व्यक्तीला आणि मिलेल्या व्यक्तीला उचलण्यात खूप फरक आहे केवळ उधान निघून गेल्यामुळे हलकेपणा नाहीये चौथा पैलू म्हणजे व्यान हा शरीराचं संवर्धन करणार आहे जर व्यान कमी झाला तर तुम्ही जिवंत असतानाही शरीर सडायला सुरुवात होईल काही प्रकारच्या सापाचं विष असतं जे हे करू शकतं जे तुम्हाला चावले तर तुम्ही मरणार नाही पण अक्षरशः शरीराचे काही भाग झडण्यास सुरुवात होईल कारण व्यान कमी होत जाईल आणि ते झडायला सुरुवात होईल तर एकदा व्यान कमी झाला की सडण्याची प्रक्रिया सुरू होईल योगामध्ये अशा प्रणाली आहेत जिथे आम्हाला हे सर्व पाच एकत्र जायला हवेत दीड दोन तासात आम्हाला ते जायला हवेत साधारण मृत्यूमध्ये एखाद्या व्यक्तीच्या वयानुसार आणि एखादं शरीर किती टवटवीत आहे त्यानुसार याला बराच काळ लागू शकतो जेव्हा मी बराच वेळ म्हणतो सुमारे चौदा तास लागू शकतात व्यान निघून जायला चौदा दिवस लागू शकतात आणि म्हणूनच या संस्कृतीत चौदा दिवस विधी चालतात कारण त्यांना वाटतं की व्यान अजूनही असेल कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला पुरता व्यान अजूनही तिथे फिरत असेल म्हणून चौदा दिवसांपर्यंत तेच कारणे की दीड ते दोन तास या संस्कृतीमध्ये तसा नियम होता जर कोणी मेलं तर दीड तासाच्या आत आपण त्यांचे अंत्यसंस्कार केले पाहिजेत पण नंतर चुका घडू लागल्या ते अजून जिवंत असताना कोणीतरी त्यांना सरणावर चढवलं म्हणून त्यांनी ते चार तासांपर्यंत वाढवलं चार तासात तुम्ही अंत्यसंस्कार करणं आवश्यक आहे पण आज याबाबत समस्या आहेत सगळ्या प्रकारच्या समस्या तर लोक एक दिवस दोन दिवस वाट पाहतात मुलगी अमेरिकेत आहे तिला यायचं आहे ती तीन दिवसांनी येईल आणि ते थांबतील पण हेतू असा आहे की जो मेलाय त्याच्यासाठी आपण हे समजलं पाहिजे तुम्ही तुम्ही माणूस मेलाय असं निदान करत नाही त्यांना मृत घोषित करता बरोबर त्यात फरक आहे म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना मृत घोषित करता तुमच्यासाठी ते मेलेत पण त्या व्यक्तीच्या दृष्टीनं एक प्रकारे एवढंच घडलंय की त्यानं शरीर सोडलंय त्यानं त्याच शरीर गमावलंय संपूर्ण आयुष्यभर तो स्वतः शरीर आहे असा विचार करत जगला कधीच जाणीव न होता की जे शारीरिक वजन आपण वागवतोय ते म्हणजे या ग्रहांचा भाग आहे हे त्याला कधीच कळलं नाही जेव्हा अचानक तो शरीराबाहेर पडतो तेव्हा तो शरीराभोवती फिरत राहतो कारण त्यानं आपली विवेक बुद्धी गमावली आहे एकदा तुम्ही शरीर सोडलं की विवेक करणारी बुद्धी राहत नाही तर हे शरीर त्या शरीराभोवती फिरत असतं म्हणून या संस्कृतीत आपण म्हणतो की ज्या क्षणी आपल्याला खात्री होते की माणूस मरण पावलाय sure. तुम्ही लगेच त्याचे अंत्यसंस्कार केलेच पाहिजेत कारण त्या मृतासाठी ते आहे म्हणजे त्यांना कळतं की खेळ संपलाय आणि हे जगणाऱ्यांसाठीही चांगलं आहे तुम्ही पाहाल जर तुमची प्रिय व्यक्ती मरण पावली आणि त्यांचं शरीर इथं आहे तुम्ही भ्रमात राहता कदाचित ते झोपलेत कदाचित ते उठून बसतील कदाचित काही चमत्कार होईल कदाचित आणखी काहीतरी घडेल बरं का हे उगाचच चालू राहील तुम्ही पाहाल लोक रडताना दिसतील आणि भावनांचं मोठं नाट्य चालू असेल पण ज्या क्षणी तुम्ही त्यांचे अंत्यसंस्कार कराल तुम्ही पहाल सगळे एकदम शांत होतील तुम्ही हे पाहिलंय का नेहमी कारण आता सगळ्यांना माहीत झालंय की खेळ संपलाय हे जिवंत असलेल्यांसाठी आणि मेलेल्यांसाठी आहे तर जीवन हे शरीर सोडून जाण्याविषयी ते इतकं त्यात अडकलंय हे असं नाहीये पुफ करून ते निघून गेलं टप्प्याटप्प्यात ते निघून जातं कारण ते टप्प्याटप्प्यातच आलेलं आहे ते टप्प्याटप्प्यात निघून जाईल